तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। पहाटे सकाळी 5 वाजता कळलं की क्यू मध्ये बॉम्बस्फोट हल्ला करण्यात आलेला आहे। हे ऐकून तर अगदी माझं अर्ध जीवच गेला असं मला वाटलं की आता मला मुलगा माझा बघायला मिळतो की नाही। ह्याच्यामध्ये नंतर कळलं की विनेस्तापर्यंत अजून काही पोहोचलेलं नाही आणि मग ह्याचं पण फोन आले की तुम्ही घाबरू नका, वास्तविक आम्ही त्याला धीर द्यायला पाहिजे की तू घाबरू नकोस, तू येशील परत। पण तो आम्हाला तिकडनं धीर देत होता की तुम्ही घाबरू नका, मी व्यवस्थित आहे, मी येईल, कसाही करून मी येईल। नंतर खूपच झालं तर मग आम्हाला म्हणजे आई म्हणून जीव म्हणजे असं मुठीतच घेऊन होतो की मुलगा बघायला मिळेल की नाही मिळेल, एवढंच करू शकते। आणि आज माझा मुलगा परत आला घरी, मला खूप आनंद झाला। माझं नाव आर्यन राजेंद्र पाटील, मी सेकंड इयर MBBS स्टुडंट युक्रेनमध्ये विनित्सामध्ये शिकतो। तर यावर्षी काय झालं की 24 तारखेच्या सकाळी आम्हाला समजलं आलं की म्हणजे तिकडे बॉम्ब ब्लास्ट झालेत। तर 24ला सकाळी बॉम्ब ब्लास्ट झालेत आणि आमचे काही मित्रांचे फ्लाईट्सही त्याच दिवशी होत्या। तर त्यांना सोडण्यासाठी आम्ही जे उठलेलो ते मला म्हणजे असं धक्काच बसला की म्हणजे फ्लाईट्स पण कॅन्सल झाले अचानक। आणि त्यातल्या त्यात माझी एक मैत्रीण होती, ती पण क्यू मध्ये जाऊन अटकली। तर त्यांच्यासाठी खाणं पिण्याची सोय काही नव्हती आणि आम्ही पण सकाळी जेव्हा उठून बघितलं की शॉप्स मध्ये गेलो तेव्हा आम्हाला समजलं की शॉप्स पण लगभग संपायला सुरुवात झाले। शॉप्स मध्ये मटेरियल, ब्रेड असू दे किंवा भाज्या असू दे, ते संपायला सुरुवात झाले। कॅश ही काढायचं आम्ही ट्राय केलं तर कॅश ही पूर्ण आमचे जे सिटी आहे त्याचा पूर्ण कॅश ही संपलेलं होतं। हेच नाही तर तिथून थोडे कठीण अजून वाढायला सुरुवात झाली। कारण जेव्हा आम्ही हॉस्टेलला परत आलो तेव्हा काय झालं की म्हणजे आम्हाला समजलं की आता इथे बॉम्ब ब्लास्ट वगैरे होतात आणि आमच्या जे सिटी आहे विनित्सा तिथून ते 10 किलोमीटर दूर तिथे पण एक बॉम्ब ब्लास्ट झालाय। त्याच्यामुळे आम्हाला अर्जंटली सांगितलं की तुम्ही बंकर्समध्ये जाऊन बसा। तर आम्ही बंकर्समध्येही गेलो तर त्याच्यानंतर जो बंकर्समध्ये जाण्या येण्याचा सुरू झाला ते थांबलंच नाही। कारण आम्हाला कधीही रात्री अपरात्री 3 वाजता असू दे, रात्री किंवा 4 वाजता किंवा जेवण बनवताही असू दे, खाली पेट वगैरे आम्हाला लगेच जेव्हा 3रा सायरन वाजायचा तेव्हा आम्हाला बंकर्समध्ये जाऊन असं लपायला जायला लागायचं। मग सगळेच हातपाय अक्षरशः आमचे गार उठूनच गेले आणि तिथपासून जेवण खाऊन आमचं सुद्धा त्या ठिकाणी अगदी बंद झालं। करायचं काय मग शेवटी, याच्या कॉन्टॅक्टवर हा कुठे आहे, कसं आहे आणि याचं काय चालू आहे एवढंच फक्त माहिती कळत होती। आणि त्याच्या जोरावर काही काही गोष्टी काय करावे आम्ही हे आमचं डोकं चालत होतं। त्याप्रमाणे बऱ्याचशा स्थानिक मंडळींनी जबरदस्त असं या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं, त्यांचं पण आम्ही आभारी आहोत। भारत सरकारने हा आमचा मुलगा आज आमच्या घरपोच आणून दिलेला आहे तर भारत सरकारचं, मोदी सरकारचं सुद्धा आम्ही लाख लाख या ठिकाणी धन्यवाद म्हणतो। मी MBBS साठी गेलेले विंटर बॅच एंट्री करण्यासाठी फर्स्ट इयरसाठी विनेस्तियाला। सो जेव्हा आम्ही गेलो तेव्हा आम्हाला बोलले की लाईक ऍडमिशन प्रोसेस लवकर होईल, पण ती अजून त्यांनी काही केली नाही, ऍडमिशन एनरोलमेंट का अजून झालं नाही आहे। त्यानंतर 2 दिवसांनी ते सगळं सुरू झालं, स्टार्ट झालं की उला हल्ला झाला। त्यानंतर 2 दिवसांनी मला बंकर वगैरे सगळं ठेवण्यात आलं आणि 2 दिवसांनी इव्हॅक्युएशन प्रोसेस स्टार्ट करण्यात आली। आणि नंतर आम्ही तिकडून रोमानिया बॉर्डरवर गेलो, तिथे आम्हाला 3 दिवस राहिलो तिकडे। थोडासा तिकडे थोडा त्रास झाला पण नंतर जसे आम्ही रोमानिया बॉर्डरच्या इथे निघालो तसे इंडियन एम्बेसी आणि तिकडच्या रोमानियाच्या लोकांनी सगळ्यांनी आमच्यासाठी खूप चांगलं व्यवस्थित आणि सगळं अरेंजमेंट केली। आणि तिकडून नंतर 2-3 दिवसांनी आम्हाला इंडियासाठी फ्लाईट्स रेग्युलर केल्या। सर्वप्रथम मी आपले भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांचा खूप मनपूर्वक आभार मानतो की आमची मुलगी तिथे असताना त्यांनी जी काही मिशन गंगा या नावाने जे काही प्रोजेक्ट हँडल केलाय त्याचा अतिशय उपयोग मुलांना झालाय। कारण ही मुलं ज्यावेळी त्यांच्या युक्रेन युनिव्हर्सिटीमध्ये निघाली त्यानंतर 3 दिवस ही पुढे मुलं बॉर्डरवर अडकली होती। ऍक्च्युली त्यावेळी त्यांचं कॉन्टॅक्ट नंबर वगैरे थोडंसं एक हे झालं होतं, पण नंतर आम्ही इथून स्थानिक आमचे नेते सन्माननीय रविशंकर पाटील साहेब यांच्या माध्यमातून, आपले मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या माध्यमातून आम्ही बऱ्याचशा इंडियन एम्बेसीला कॉन्टॅक्ट करून नंतर ते आमचं कॉन्टॅक्ट वगैरे झालं। तसंच बऱ्याचशा इतर सर्व पक्षांच्या आम्हाला सामाजिक राजकीय सर्व कार्यकर्त्यांनी एकदम चांगली मदत केली आणि त्या योगाने आज माझी मुलगी सुखरूप घरी आली, ते सर्वांचे मी मनपूर्वक धन्यवाद आभार मानतो।
आणि यापुढे आमची एकच इच्छा आहे की आता जे सध्या युक्रेनमध्ये जे वातावरण चाललंय ते अतिशय गढूळ आणि ते कधीपर्यंत थांबेल नाही थांबेल याचं काही शाश्वती दिसत नाहीये. तरी माझी भारत सरकारला एकच विनंती आहे की ह्या ज्या मुलांचं जे शैक्षणिक वर्ष आहे ते वाया जाता कामा नये. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.